प्रशांत छाना छान वेरी गुड। अरे पोरो लाइट गेली तरी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जायचे, आपल्याला अंधारातून उजेडाकडे जायचे, आपल्याला अंधारातून उजेडाकडे जायचे। खूप शिकायचे, खूप मोठं व्हायचे पोरो। आयुष्यामध्ये जिद्दीनं मेहनतीनं चिकाटीनं अभ्यास करायचे। येणारा प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट प्रत्येक तास प्रत्येक दिवस पूर्व मन लावून अभ्यास करा, मन लावून डोळ्यात तेल घालून अभ्यास करा पूर्व। कोरोना काळात जरी शाळा चालू नसली घरी पुस्तक काढा, वाचत बसा, या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी वाचा, खूप मनापासून अभ्यास करा। तुमच्या डोळ्यासमोर ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या डोळ्यासमोर ठेवा छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या डोळ्यासमोर ठेवा कर्मवीर भाऊराव पाटील, APJ अब्दुल कलाम, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना तुमच्या डोळ्यासमोर ठेवा पोरो। डोळ्यासमोर मन लावून अभ्यास करा। आई वडिलांना डोळ्यासमोर घ्या। माझे आई वडील शेतात काम करायचे, त्यांच्या पायामध्ये काटे मोडतात, ठेचा लागतात, तरी शेतात काम करतात, पावसात भिजतात तरी शेतात काम करतात। मग तुम्हाला व्हायचंय डॉक्टर, तुम्हाला व्हायचंय इंजिनियर, तुम्हाला व्हायचे कलेक्टर, तुम्हाला व्हायचे कलेक्टर। तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे पोरो, तुम्हाला पूर्ण। ठीक आहे, शिकूया आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। फ्युचर फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, कारण आपल्या आई वडिलांची स्वप्न तुम्ही नाही पूर्ण करतात कोण पूर्ण करणार पोरो? तुम्ही जर नाही पूर्ण केले तर कोण पूर्ण करणार? तुमच्या आईचे स्वप्न, तुमच्या वडिलांचे स्वप्न, तुमच्या भावाचे स्वप्न, तुमच्या बहिणीचे स्वप्न तुम्हालाच पूर्ण करायचे, तुम्हालाच पूर्ण करायचे। नाही केले तर थू तुमच्या जिंदगीला, नाही केलं तर थू तुमच्या जिंदगीला। सक्सेस व्हायचंय तुम्हाला, कल्याण होणार आहे तुमचं, आयुष्यमध्ये जगणार आहात तुम्ही, लाल दिव्याच्या गाडीत बसून फिरणार आहात तुम्ही। आणि जर नाही अभ्यास केला तर शेतात डोक्यावर पोत्याचं घोंगड आणि सेनाची पाटी पाटलाच्या मशी तयार आहे। म्हणून मित्रा डोळ्यात तेल घालून अभ्यास कर। ऐक माझं, हा काळ हा वेळ हे तास हा दिवस पुन्हा येणार नाही आयुष्यात। म्हणून जायचे अंधारातून प्रकाशाकडे। लाईट गेले पोरो तरी शिकवतोय, लाईट गेले तरी शिकवतोय। आपल्याला शिकायचंय शांत बसायचं नाही। आली लाईट बेटा, आपलं नशीब मोठं आहे, आपलं नशीब चांगलं आहे। तुम्ही होणार आहात इंजिनियर, तुम्ही होणार आहात डॉक्टर, तुम्ही होणार आहात कलेक्टर। उजेड पत्रा मिटला, लाईट आली, आपलं ऐकलेलं आहे देवान। पांडुरंग हरी, पांडुरंग हरी। करा अभ्यास फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। फ्युचर परफेक्ट, आयुष्यात उजेड पडला पोरो आपल्या, आयुष्यात उजेड पडला ध्यानात ठेवा, मनात ठेवा। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट पोरो। व्हिडिओ मन लावून ऐका, मन लावून पहा, खूप शिका। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय बेटा? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय बेटा? चालू पूर्ण भविष्यकाळ। काय म्हणायचे ना? चालू पूर्ण भविष्यकाळ। मराठीतून छोटं लिहितो, तुम्हाला ध्यानात ठेवता आलं पाहिजे। चालू पूर्ण भविष्यकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ। एकदा टेन्स झाला की इंग्लिशचे धडे शिकवायचे, स्टोरी शिकवायचे, लेसन शिकवायचे, पोयम सॉंग्स खूप शिकायचे, खूप 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 शिकायचे पोरो। ढिलं पडायचं नाही, ढिलं। ठीक आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघूया एक वाक्य। आय शॅल हॅव बीन रायटिंग अ बुक, वन 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 टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट। आय शाल हॅव बीन। ठीक आहे, बघा
परत काय करणार मी तो वी घेणार वी शाल हॅव बीन परत दे घ्या दे विल हॅव बीन परत ही घ्या ही विल हॅव बीन वाक्य तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगणार आहे बेटा मी ही विल हॅव बीन सी विल हॅव बीन काय चेंज आहे बेटा ह्यात सगळं हेच आहे सी विल हॅव बीन परत इट इट विल जरा बसा 10 मिनिट इट विल झालं माझं इट विल हॅव बीन परत केदार केदार विल हॅव बीन परत मोनिका मोनिका विल हॅव बीन पहा वी शाल हॅव बीन आय शाल हॅव बीन आय शाल हॅव बीन आय शाल हॅव बीन दे विल हॅव बीन वी विल हॅव बीन सी विल हॅव बीन इट विल हॅव बीन केदार विल हॅव बीन मोनिका विल हॅव बीन हे असतं म्हणजे विल हॅव बीन किंवा शाल हॅव बीन हे असतं हे दाखवण्यासाठी मी असं स्ट्रक्चर तयार केलं आहे पुढं काय करूया आपण आय शालच्या पुढे घेऊया आय शाल हॅव बीन आय शाल हॅव बीन रिडिंग आय शाल हॅव बीन रिडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आलेला असेल आय शाल हॅव बीन रिडिंग अ बुक वी शाल हॅव बीन रायटिंग वी शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर आता इथे क्रियापदाची चौथी रूप आपला करायचं दे विल हॅव बीन प्लेइंग दे विल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल ते फुटबॉल खेळत आलेले असतील भविष्यात ही विल हॅव बीन He will have been going to USA. तो अमेरिकेला जात आहे असेल He will have been going to USA. तो अमेरिकेला जात आहे असेल She will have been opening. She will have been opening hospital. ती दवाखाना उघडत आलेली असेल It will have been learning English. It will have been learning English. ते इंग्लिश शिकत आलेले असतील केदार विल हॅव बीन asking questions. केदार प्रश्न विचारत आलेला असेल केदार विल हॅव बीन asking questions. त्यानंतर मोनिका घ्या Monica will have been teaching English. Monica will have been teaching T-A-C-H-I-N-G teaching English. तर मित्रहो ह्याच्यामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं सब्जेक्ट येत एस यू बी सी सी टी सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल आय आणि विच्या समोर शाल बाकी इतर ठिकाणी विल बाकी इतर ही सीट देच्या समोर विल घ्या ही सीट देच्या समोर विल परत काय येईल बेटा ह्या विल परत काय येईल बेटा ह्या त्यानंतर काय येईल बेटा बिन बिन त्यानंतर काय बेटा व्हर्ब आयएनजी व्हर्ब आयएनजी अधिक ऑब्जेक्ट अधिक ऑब्जेक्ट ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे शाल विल हॅव बीन व्हर्ब आयएनजी ऑब्जेक्ट शाल विल हॅव बीन व्हर्ब आयएनजी ऑब्जेक्ट अनेक वाक्य तुम्ही पाहू शकता आय शाल हॅव बीन रायटिंग अ बुक आय शाल हॅव बीन रायटिंग अ बुक वी शाल हॅव बीन रायटिंग अ बुक वी शाल हॅव बीन रायटिंग अ बुक They will have been writing a book.
You will have been writing a book. He will have been writing a book. She will have been writing a book. It will have been writing a book. अशा पद्धतीने will have been क्रियापदाचं चौथं रूप लक्षात ठेवायचं. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये काय लक्षात ठेवायचं? फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये काय लक्षात ठेवायचं दादा? विल हॅव बीन क्रियापदाचे चौथे रूप. विल हॅव बीन क्रियापदाचे चौथे रूप. पुढचं वाक्य पाहूया. आय शाल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. आय शाल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. वी शाल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. यू विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. दे विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. शी विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. ही विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल. It will have been playing football. Kedar will have been playing football. Monica will have been playing football. Asha padhna. Playing zala. Going gya. I will have been going to school. I will have been going to school. We will have been going to school. Ita I cha samor ani we cha samor will ghetla tari chalte. काही पुस्तकामध्ये विल पण आहे आणि काही पुस्तकामध्ये शाल पण आहे. वी शाल हॅव बीन गोइंग टू स्कूल. ही घ्या. ही विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. शी विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. इट विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. दे विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. अशा पद्धतीनं केदार विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. मोनिका विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. शी विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. I shall have been teaching English. I shall have been teaching English. We shall have been teaching English. You will have been teaching English. They will have been teaching English. She will have been teaching English. She will have been teaching English. He will have been teaching English. It will have been teaching English. Kedar will have been teaching English. Asha padhatina. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये शाल हॅव किंवा विल हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी. शाल हॅव किंवा विल हॅव प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी हे लक्षात ठेवायचं आहे. आय शाल हॅव बीन रीडिंग अ बुक. वी शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर. दे विल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल. ही विल हॅव बीन गोइंग टू यूएसए. शी विल हॅव बीन ओपनिंग हॉस्पिटल. इट विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. केदार विल हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स. मोनिका विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. ह्याचं मराठीत काय होतं बेटा? क्रिया भविष्यामध्ये पूर्ण होणार आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे हा. आय शाल हॅव बीन रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आलेले असू. वी शाल हॅव बीन रीडिंग रायटिंग अ लेटर. आम्ही पत्र लिहित आलेले असू. दे विल हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल. आम्ही फुटबॉल खेळत आलेले असू. ही विल हॅव बीन गोइंग टू यूएसए. तो युएसएला जात आलेला असेल. शी विल हॅव बीन ओपनिंग हॉस्पिटल. ती दवाखाना उघडत आलेली असेल. इट विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश. ते इंग्लिश शिकत आलेले असतील. केदार विल हॅव बीन आस्किंग क्वेश्चन्स. केदार प्रश्न विचारत आलेला असेल. मोनिका विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश. मोनिका इंग्लिश शिकत आलेली असेल. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण हॅव घेतलं त्या त्या ठिकाणी जर तुम्ही नॉट घातलं तर ते वाक्य निगेटिव्ह होतात. निगेटिव्ह करायची सोपी पद्धत. होकारार्थी जर नकारार्थी करायचा असेल तर आय शॉल नॉट हॅव बीन रिडिंग अ न्यूज पेपर. आय शॉल नॉट हॅव बीन रिडिंग अ बुक. शॉलच्या समोर विलच्या समोर नॉट घाला. वाक्य नकारार्थी. अर्थ मराठीतून काय होणार? करत आलेलो नसू. आम्ही पेपर वाचत आलेलो नसू. आम्ही इंग्लिश शिकत आलेलो नसू. जी काय असेल ती नसो. असेल तर नसेल. असेल तर नसेल होईल. पाहूया आपण वाक्य नॉट न. पाहूया आपण वाक्य नॉट न. आय शाल नॉट हॅव बीन रिडिंग अ बुक. वी शाल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. दे विल नॉट हॅव बीन प्लेइंग अ फुटबॉल. ही विल नॉट हॅव बीन गोइंग टू यूएसए. शी विल नॉट हॅव बीन ओपनिंग हॉस्पिटल. इट विल नॉट हॅव बीन लर्निंग इंग्लिश. Kedar will not have been asking questions. Monica will not have been teaching English. अशा पद्धतीनं हे वाक्य होतात. त्याच्या मराठीत काय होणार? नॉट घातल्यावर
I shall not have been reading a book. आम्ही पुस्तक वाचत आलेले नसू. We shall not have been writing a letter. आम्ही पत्र लिहित आलेले नसू. They will not have been playing a football. आम्ही फुटबॉल खेळत आलेले नसू. He will have not been going to USA. ते USAला जात आलेले नसतील. She will not have been opening hospital. ती दवाखाना उघडत आलेला नसेल. It will not have been learning English. ते इंग्लिश शिकत आले नसतील. केदार will not have been asking questions. केदार प्रश्न विचारत आलेला नसेल. Monica will not have been teaching English. मोनिका इंग्लिश शिकत आले नसेल. तर मित्र हो, आजचा हा चौथा पाठ घेतला आपण, सलग चौथा पाठ. पहिला पाठ घेतला आपण की तिन्ही वाक्य सांगितले, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ह्या पहिल्या पाठामध्ये सांगितलं. दुसरा पाठ आपण घेतला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, तिसरा पाठ घेतला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, आणि मित्र हो, तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी पाठ घेतला चौथा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. मग ह्याच्यात तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं बेटा, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, विल हॅव बीन लक्षात ठेवा. विल हॅव बीन लक्षात ठेवलं तरी चालेल. क्रियापदाचं चौथं रूप लक्षात ठेवा आणि पुढे येणार ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आणि एक वाक्य म्हणायचं, नेहमी म्हणायचं बेटा, वाक्य वर त्याचा सब्जेक्ट बदला. आय शॅल हॅव बीन, यू शॅल हॅव बीन, ही विल हॅव बीन, अशा पद्धतीने करा. ही विल हॅव बीन, शी विल हॅव बीन म्हणत राहायचं, सतत म्हणायचं सतत. दे विल हॅव बीन, दे विल हॅव बीन रिडिंग, दे विल हॅव बीन रायटिंग, दे विल हॅव बीन गोईंग, दे विल हॅव बीन लिसनिंग, दे विल हॅव बीन स्पीकिंग, दे विल हॅव बीन रायटिंग, दे विल हॅव बीन डान्सिंग, दे विल हॅव बीन सिंगिंग. अरे किती वाक्य होतात दादा, किती वर्ब चेंज. सब्जेक्ट बदलून वाक्य तयार करा, सब्जेक्ट बदलून वाक्य करा, वर्ब बदलून वाक्य करा, अनेक वाक्य होतात. पुढचं चेंज करूया आपण, प्लेइंग घ्या. आय शॅल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल, आय शॅल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल, वी शॅल हॅव बीन प्लेइंग, वी शॅल हॅव बीन प्लेइंग, वी शॅल हॅव बीन प्लेइंग, दे विल हॅव बीन प्लेइंग, ही विल हॅव बीन प्लेइंग, शी विल हॅव, शी विल हॅव बीन प्लेइंग, It will have been playing. Kedar will have been playing. Monica will have been playing. Kiti vakya hona, teaching gya. I shall have been teaching. We shall have been teaching. Tyanantar, you will have been teaching. You will have been teaching. They will have been teaching. She will have been teaching. It will have been teaching. Kiti vakya hona dada. Kedar will have been teaching. Opening gya. Opening gya. I will have been opening. I will have been opening hospital. We shall have been opening hospital. You will have been opening hospital. She will have been opening hospital. They will have been opening hospital. It will have been opening hospital. अशी वाक्य तुम्ही सतत म्हणायचं, सतत सतत. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लक्षात ठेवा. पूर्व प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लक्षात ठेवा आणि खूप अभ्यास करा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला विसरू नका, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला विसरू नका, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला विसरू नका, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला विसरू नका. आज आपला या ठिकाणी टेन्स हा पॅटर्न संपत आहे. टेन्सची 12 वाक्य कशा पद्धतीने करायचं तुम्हाला शिकवलं मी. तर आजच्या तासिंगमध्ये लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसं, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होणार, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय झालं बेटा, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर खूप अभ्यास करा बेटा, मनापासून अभ्यास करा. आयुष्याचं फ्युचर तुमच्या हातात आहे. तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, तुम्हाला खूप यशस्वी व्हायचं. ह्या वाक्यामध्ये सब्जेक्टला तर असणार आहे शॅल विल, शॅल विल, हॅव बीन, व्हर्ब आयएनजी. हे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणलं की हॅव आणि बीन येतं आणि व्हर्ब आयएनजी हे येतं, लक्षात ठेवा. हे वाक्य लिहून घ्यायचे आहेत मित्र हो तुम्हाला, याचा फोटो पण मी पाठवणार आहे, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ नाइस डे. यापुढील तासात टेन्स शिकून झाला, आता स्टोरी शिकायचं, लेसन.
छान छान गोष्टी तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश शिकवणार आहे, सायन्स पण शिकवणार आहे. अजिबात काळजी करू नका, फक्त करा मन लावून अभ्यास. थँक्यू, गुड बाय, हॅव अ नाईस डे, गुड बाय.